हा सामना असेल जेसीएम इलेव्हन, जेसीएम इलेव्हन आणि मयूर स्पोर्ट्स येंबूर दोन्ही सुद्धा तुल्यबल संघ आहेत. दोन्ही संघांकडे चांगल्या पद्धतीचे फलंदाज आणि चांगल्या पद्धतीचे गोलंदाज आहेत, त्यामुळे रंगतदार आणि निर्णायक सामना निश्चित रूपाने पाहायला मिळणार आहे. मयूर स्पोर्ट्स येंबूर आणि जेसीएम इलेव्हन या दोन संघादरम्यानची ही कळवी लढत, या दोन संघादरम्यानचा हा कडा संघर्ष आपण या मैदानावर अनुभवणार आहोत. आणि पहिल्या चार षटकांकरता मायक्रोफोनवर येतील माझे सहकारी प्रमोद शेडगे. परंतु प्रमोद येण्याआधी मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जातोय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच वन्स अगेन मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक जात आहे ते आदित्य शेट्टी. सलग दुसऱ्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा तो हकदार होतोय, कारण पहिल्या सामन्यातही मॅन ऑफ द मॅचचा तो हकदार ठरला होता आणि या सामन्यातही मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरतोय तो आदित्य शेट्टी. आदित्य आपण मंचावर यायचंय आणि आपलं मॅन ऑफ द मॅचचं हे पारितोषिक आहे ते आपण स्वीकारायचंय. तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळतोय, मेन स्टेज कडे आपण वळणार आहोत व्यासपीठाकडे. या ठिकाणी प्रमुख मान्यवर आपण पाहतोय ज्ञानराज मालवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी आपण सन्मानित केलं गेले. आदित्य शेट्टी यांना सेकंड टाइम मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय. चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळालं, व्हेरी वेल प्लेट आदित्य शेट्टी. आज दिवस तुमचाच आहे, कारण लक फॅक्टर सुद्धा खूप महत्वपूर्ण असतं क्रिकेटच्या माध्यमातून. परंतु तुमची मेहनत ज्या ज्या वेळेला रंग आणते त्या त्या वेळेला त्या मेहनतीचं फळ तुमच्या येतात असं म्हणायला हरकत नाही आहे. जास्तीत जास्त वेळा मॅन ऑफ द मॅच जर आपण पूर्ण वर्ल्डमध्ये पाहिलं तर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर 463 मॅचेस आणि 62 वेळा मॅन ऑफ द मॅच त्याच्या कारकिर्दीमध्ये पाहायला मिळाला. सेकंड पायदानवर जर आपण पाहिलं तर सनत जयसूर्या फॉर्मर श्रीलंकनचा खेळाडू आणि त्यानंतर जॅक स्कॅलिस पाहायला मिळतो 32 वेळा. अशा पद्धतीने आपण पाहतोय. त्यानंतर राहुल द्रविड अशा पद्धतीने मात्र लगेच पाहायला मिळतील. चला आपण सामन्याकडे वळतोय. सेकंड मॅच जी पाहायला मिळतंय दुसऱ्या फेरीतील शेड्यूलनुसार व्यवस्थित चाललेलो आहे आपण. याचाच अर्थ आज चार चार षटकांचे आपल्याला सामने होतील. संजय मेहरा अँड नवीन पारकर नवीन परमार आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतो दोन पंच संजय मेहरा आणि नवीन परमार हे दोन पंचांच्या भूमिकेत मंद मंद पावलांनी खेपट्टीकडे जाताना पाहायला मिळत आहेत. कांदिवली स्पोर्ट्स आपण आलाच चांगला खेळ दाखवला त्याबद्दल आपला सुद्धा या ठिकाणी आभार. चांगले फ्लॅग लहरताना दिशा दाखवत आहेत फलंदाजांना की मात्र उजव्या त्याच्या फलंदाजांना जास्तीत जास्त हवेचा झोत मात्र या ठिकाणी पोषकदायक ठरेल अशा पद्धतीने दोन फ्लॅग स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून ऑन साईडला आपण पाहतोय. त्यानंतर जे आपण पाहतोय बॅनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत कटआउट्स उद्योजकांचे आपण पाहतोय आणि समर्थक खास करून शिरवलीवरून निलेश शेळका यांचे पिताश्री विनायक शेळका पाहायला मिळत आहेत. सचिन उबाळे त्यानंतर पाहतोय प्रकाश जाधव सुशांत उबाळे हे मात्र आपण पाहतोय समर्थक आहेत निलेश याला खास करून पाठिंबा देण्यासाठी ज्यांची स्पर्धा येते 28-29-30 विनीत स्पोर्ट्सच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आपण पाहतोय.
सामन्याला सुरुवात होईल. चला मध्यातून कोणी येऊ नका, सामन्याला सुरुवात होते आणि दोन्ही संघाला नम्र निवेदन असेल की एक एक खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. एक एक खेळाडू कंपल्सरी असणार आहे, लक्षात घ्या, एक एक खेळाडू कंपल्सरी असेल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, कारण द सिनेमॅटिक किंवा पिक्चरच्या माध्यमातून यूट्यूबवर आपण लाईव्ह सुद्धा पाहू शकता आणि तुमची नावं जाणं खूप गरजेचं आहे, त्या स्क्रीनवर येणं खूप गरजेचं आहे सरनेम सहित. सामन्याला सुरुवात, मिस्टर सुयोग वैती वेलकम, आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. ही इज अ व्हेरी गुड लेदर अँड टेनिस क्रिकेटर, रिलायन्स संघातून खेळताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर ज्या पद्धतीने आपण पाहतोय रिलायन्स कंपनीतून, यस काय दर्शवत आहेत पंच आहेत, आपण पाहतोय स्टम च्याकडे लक्ष दिलं जात आहे, आखणी व्यवस्थित आहे का, मात्र हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. स्टार्ट ऑफ द मॅच, दोन संघांमध्ये ही कडवी लढत आपल्याला पाहायला मिळेल. आई वालवा देवी चषक 2018 च हे शानदार आयोजन आज सलग आठवा दिवस आपल्याला पाहायला मिळतो आणि उद्याचा 9वा दिवस आणि 9 दिवसांचा हा शेड्यूल आपण पाहतोय या नव जीवन च्या मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात होते, बेस्ट ऑफ लक बोथ टीम, दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा कॉमेंट्री बॉक्स मधून. स्टार्ट ऑफ द मॅच, पंच इशारा करतायत, खास करून संजय मात्रे आमचे ऑफिशियल स्कोरर यांना या खुणा जास्तीत जास्त पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी सुयोग वैती, अग्दरे बॉईज या संघातून बिलॉंग करतात, सादिक अन्सारी. पहिला चेंडू या वेळेला आपण पाहिला तर अक्रॉस करीश मात्र खेळण्याचा प्रयत्न करतोय, नो डाऊट एक जबरदस्त तडाखेबंद फलंदाज आहे, आता मात्र खरी गरज असणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सुयोग वैती, एक्सपिरियन्स अनुभवाचा खजिना आहे. या वेळेला मात्र आपण पाहतोय ऑन साईडला व्यवस्थित चेंडूला कन्वर्ट करता आलं नाही, परंतु जेव्हा एक धाव येते तेव्हा तुमचा आत्मविश्वास हा उंचावला जातो, कारण शून्यातून एक धाव आल्यानंतर आपण पाहतो की तुमचा जो आत्मविश्वास असतो मात्र आपण पाहतोय चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर एक या धावसंख्येवर दोन चेंडूंचा खेळ झालाय आणि एक धाव ही फलकावर लागली जाते. करीश मात्रेच्या माध्यमातून आपण पाहतोय एक धाव, श्याम मात्रे एका साईडला, सुयोग वैती पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. श्याम मात्रे गेल्या मॅच मध्ये फ्लॉप शॉट ठरला गेला होता, परंतु आता मात्र खरी गरज असेल ती मयूर स्पोर्ट्स इंबूर, मयूर पाटील यांच्या संघाला. गेल्या मॅच मध्ये मयूर हा मात्र ओपनिंग बॅट्समन म्हणून आला होता, या वेळेला मात्र त्याच पद्धतीने त्याच अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न, गेल्या मॅच मध्ये सुद्धा अशाच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, अगोदरच बॅटचं एलिव्हेशन या ठिकाणी बनवलं गेलं. एक चतुरस्त्र वाणीने गोलंदाज सुयोग वैती याला मात्र लेफ्ट हँड बॅट्समनला मात्र कशा पद्धतीने गोलंदाजी करायची या खाणाखुणा माहिती आहेत, कारण हा अनुभव या ठिकाणी कामास येतोय. जेव्हा जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त क्रिकेट खेळता तेव्हा तुमचा अनुभव हा पणासपणा लावून मात्र गोलंदाजी करावी लागते. यावेळेला बॅटचा टू मात्र एक सोपा झेल होता फॉलो थ्रूमध्ये, परंतु हा झेल मात्र या ठिकाणी आपण पाहतोय सुटला जातोय आणि निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर. एक या धावसंख्येवर चार चेंडूंचा खेळ झाला आणि फक्त एक धाव ही पाहायला मिळते. अप्रतिम गुड डिलिव्हरी, मॅग्निफिसंट डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा मात्र श्याम मात्रे चकतोय. करीश मात्रे आता मात्र काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करतायत की सिंगल डबलला महत्व प्राप्त करावं लागेल, 30 yard सर्कलच्या बाहेर न खेळल्यास तरी चालेल, परंतु सिंगल डबलला खूप महत्वपूर्ण प्राप्त करावं लागेल, कारण पहिलं षटक आहे ते पॉवर प्लेचं बंधनकारक आपण पाहतोय. सुयोग वैती याचं मात्र कौतुक करेन ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. आता मात्र यावेळेला त्याच रेंजमध्ये आला, याच मात्र चेंडूची अपेक्षा करत होता, चेंडू मात्र यावेळेला आपण पाहतोय हवेत चांगल्या प्रकारचं जम्पिंग केली जाते आणि तत्पूर्वी दोन धावा पाहायला मिळत आहेत आणि यावेळेला आपण पाहतोय दोन धाव, एकंदरीत धाव या ठिकाणी घेतलेलीच नाहीये,
काल सुद्धा अशाच प्रकारचं नारंगीच्या मैदानात झालं होतं, विनायक भोईर आणि मंदार भोईर यांच्यामध्ये. मात्र त्यांना असं वाटलं की चौकार आलाय, परंतु चौकार आला नव्हता आणि मात्र धाव घेण्यापासून वंचित राहिले आणि तोच कुठेतरी मात्र या दृश्य पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त एकच धाव, एक षटक झालेले आहेत आणि एक धाव आपण पाहतोय. करंट रन रेट एकच आहे. सुयोग वैती अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. कोणत्या गोलंदाजाला मात्र पुढे आणलं जाईल? विकी या गोलंदाजाला मात्र पुढे आणलं जातोय. विकी गोलंदाज आपण पाहतोय. पाकिस्तान ऑस्ट्रेलियाचा सामना झाला होता कसोटी, त्याच्यामध्ये सुद्धा पाकिस्तान संघाचा फलंदाज बाद झाला होता. हे दृश्य मात्र सोशल नेटवर्कवर भरपूर व्हायरल झालं होतं, कारण हे क्वचितच आपल्याला असे दृश्य पाहायला मिळतात आणि इथेच श्याम मात्र याच्याबरोबर मात्र दृश्य पाहायला मिळालं. हे आठवण राहील त्याला या स्पर्धेची. धावांची गती जर आपण पाहिली तर एक या धावसंख्येवर षटक क्रमांक दुसरा आपण पाहू शकतायत. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येईल. चला घाई करा जरा प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. पंच दर्शत संजय मेहरा कि मात्र जे काही क्षेत्रक्षणाची जी मात्र तुम्हाला प्लॅनिंग करायची आहे ते अगोदरच करा षटक संपल्यानंतर. अप्रतिम चेंडू, यस द फिंगर इज गॉन अप, अंपायर नाव स्निकचा आवाज आणि यावेळेला फलंदाज बाद होताना पाहायला मिळतो. करेश मात्र बॅक टू द पॅवेलियन. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर काय घडलं? ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला मात्र यावेळेला खेळण्याचा प्रयत्न करेश मात्र याचा फसला गेला. क्वाड बॅहँडच्या माध्यमातून अपील केली यष्टी रक्षकाने आणि चांगल्या प्रकारचा अपील मात्र या ठिकाणी दाद दिली ती संजय मेहरा यांनी आणि पहिला गडीबाद या ठिकाणी आपण पाहतोय. बॅक टू द पॅवेलियन. यावेळेला खोलवर चेंडू, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो मयूर पाटील पाहायचं यावेळेला काय करेल आपल्या संघासाठी, कितपर्यंत मात्र धावा फलकावर लावल्या जातील. नितीन सुमन डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र ओव्हर पिच चेंडूला, सरळ चेंडूला मात्र यावेळेला तंत्रशुद्ध फटक्यांची निवड केली. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू सरळ निघून जातोय सहा धावांकरता. सुपर टायमिंग, सहा धावा डीजे. चेंडू सरळ निघून जातोय निर्धावच्या स्वरूपात. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत आपण पाहतोय, पाच चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या 13 रन 13 धावा. 189 षटकार पाहायला मिळाला. यावेळेला मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात राहुल आदवडे व्यवस्थित मात्र या ठिकाणी झेल टिपतोय आणि फलंदाज यावेळेला बाद होताना पाहायला मिळतोय. धावांची गती स्कोरबोर्ड वर लागली जाते. 13 रन 13 धावा या फलकावर लागल्या जात आहेत. दोन षटकाराच्या सहाय्याने मात्र चांगली फलंदाजी करत असताना थोडासा मोहात आला आणि यावेळेला मात्र तग लावून राहण्याचा प्रयत्न केला नाही. शॉर्ट ऑफ लेन चेंडू मात्र नव्हता, कारण ज्या पद्धतीने अपेक्षित बाउन्स साधून टाकण्याचा प्रयत्न केला, बॅकलिपचा उपयोग जरूर केला होता, पुलचा फटका मारण्याच्या प्रयत्नात होता आणि यावेळेला आपण पाहतो हे चेंडू निघून जातोय राहुल आदवडे याच्याकडे. गुड कॅच फलंदाज बाद. गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो मात्र एका मॅन ऑफ द मॅचच्या हिरोला बाद करतोय. दोन्ही कर्णधार या ठिकाणी मात्र
हा योगायोग आपल्याला पाहायला मिळतोय. 13 धावा 2 गडीबाद झालेले आहेत. षटक क्रमांक 3 येईल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मिस्टर निलेश शिळका, त्यांचे पिता श्री दामू शिळका सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. 13 धावा 2 गडीबाद अशी स्थिती आपण पाहतोय. स्वतः पोलीस दलात कार्यरत आहे आणि चांगल्या प्रकारची फिटनेस आणि क्रिकेटवरचं अतूट प्रेम या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळतात. सारंग मित्र मंडळ फालिवच्या माध्यमातून ही स्पर्धा एक नावलौकिक प्रतिष्ठेची मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नाशिक संघाचा कर्णधार आणि यंगस्टार पापडी संघाचा कर्णधार, दोन्ही संघाचा कर्णधार या 2 षटकांच्या अगोदर मात्र आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन राहायचं आहे. उलटा चेंडू होता, व्यवस्थित कन्वर्ट करू शकला नाही. ऑन साइडला चेंडू निघून जातोय. एक धाव अर्जित केली जाईल. धावसंख्या 1 पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या जाऊन पोचते 14 14 धावा. कल्पेश म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. म्हात्रे ब्रदर्स आपण पाहतोय, मालक आहेत आणि चांगल्या प्रकारचं आज ब्रँड पाहायला मिळतोय त्यांच्या माध्यमातून. काल त्यांचे ब्रँड अँबॅसेडर सुद्धा आले होते जतीन देवळीकर. धावसंख्या स्कोरबोर्डवर आपण पाहतोय 14 14 रन. क्षेत्रक्षणामध्ये फेरबदल होते. लेफ्ट हँडेड बॅट्समन श्याम म्हात्रे याच्यावर भरपूर काही आशा आकांक्षा आहेत ड्रेसिंग रूम मधून. पाहायचं कोणत्या पद्धतीने मात्र त्या आशा पल्लवित करेल का. अप्रतिम गुड डिलिव्हरी, वॅगन व्हील जर आपण पाहिला तर श्याम म्हात्रे यांचं जास्तीत जास्त ऑन साईटला खेळण्याचा मनसुबा आहे. 75% ऑन साईटला, 25% ऑफ साईटला आपण पाहतोय. आणि एक डावकऱ्या हाताच्या गोलंदाज डावकऱ्या हाताच्या फलंदाजाला गोलंदाजी करतोय त्यावेळेला एक बेनिफिट मिळत नसतं तर नक्कीच दोघांमध्ये मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय. धावसंख्या स्कोरबोर्डवर 14 14 रन. आता मात्र यावेळेला तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतोय. सुरेश रैना कॉपी बुक स्टाईल मध्ये 6 धावा. धावसंख्या 20 धावा 2 गडीबाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला कल्पेश म्हात्रे ज्यांच्या माध्यमातून जे आपण पाहतोय त्यांच्याचकडे मात्र हे सर्व मेडल जे आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅच त्यांच्याच माध्यमातून आपण पाहिले होते आणि या सर्व काही आपण पाहतोय, ट्रॉफीज वगैरे आपण पाहतोय त्यांच्याच माध्यमातून आपण पाहतोय. जे ब्रँड आहे आणि अप्रतिम कल्पेश म्हात्रे, म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स पाहतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर 20 धावा यावेळेला करण्याचा प्रयत्न मात्र मिस टायमिंग होतोय. निलेश पुढे सरसावतोय, थोडासा इंजुरी आहे हाताला, इंजुरी असल्या कारणानं मात्र हा झेल सोडतोय. कारण ज्या पद्धतीने इंजुरी असून सुद्धा मात्र क्रिकेटवरचं अतूट प्रेम, ही जिद्द, ही चिकाटी मात्र पाहायला मिळते निलेशाच्या माध्यमातून. धावांची गती 21. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहतोय. एक षटकार जरूर आला आणि आतापर्यंत 8 धावा खर्च करतोय या धी झोरमध्ये. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. धावसंख्या झालेली आहे मयूर स्पोर्ट्स एम्बूर या संघाची 21. यावेळेला कल्पेश म्हात्रे ऑन साईडला सुरेख पद्धतीने मात्र चेंडूला खेळतोय. एक धाव अर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल आणि फेके येईपर्यंत 2 धावा आराम के साथ खेळपट्टीवर 22 यार्डच्या खेळपट्टीवर निघून येत आहेत आणि धावसंख्या 2 पुढे सरसावून धावसंख्या जाऊन पोचते 23 या धावसंख्येवर. 3 षटकांचा खेळ, पहिल्या षटकात फक्त 1 धाव सुयोग वैती या गोलंदाजाने दिल्यानंतर 2 षटकांमध्ये तब्बल 22 धावा. दोन षटकांचा 3 षटकांचा खेळ झालेला आहे. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपण पाहतोय. यानंतर होणारा सामना नाशिक वर्सेस पाहणार आहोत यंगस्टार पापडी. या 2 संघांमध्ये ही कडवी लढत आपल्याला पाहायला मिळेल. हा सामना क्रमांक 3 असेल आणि त्यानंतर लॉर्ड्स
आपण या ठिकाणी पाडणार आहोत. एक संघाला बाय मिळेल आणि दोन संघ मात्र खेळतील आणि त्यानंतर सामने दोन आपल्याला पाहायला मिळतील. एकंदरीत तीन सामने आपण पाहणार आहोत. 36 ओव्हर जवळजवळ जर विचार केला तर 41 ओव्हर अजून सुद्धा फेकणं राहील या आजच्या दिवसामध्ये. गोलंदाज जर आपण पाहिला तर यावेळेला गोलंदाजी मार्कवर. यावेळेला आपण पाहतोय चेंडू निघून जाईल ऑन साईडला. सुरेख पद्धतीने मात्र जजमेंट पाहायला मिळाला आणि फलंदाज यावेळेला बाद होताना आपण पाहतोय यस इज गॉन. धावा 27 रन. चेंडू जर आपण पाहिले तर या ठिकाणी आपण पाहतोय उमेश फलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा गोलंदाज अफजल यावेळेला मात्र इनसाइड आउटचा फटका मारण्याच्या प्रयत्नात सादिक कुठलीही चुकी करत नाही आहे सादिक अन्सारी. आणि यावेळेला मात्र फलंदाज बाद होत असताना आपण पाहतोय धावसंख्या 27 चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये. डीजे तर 27 धावा पाहायला मिळत आहेत यावेळेला मात्र धाव घेण्याचा प्रयत्न परंतु यावेळेला डेड झालेला आहे विकेट मिळणार नाही. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय फलंदाज ठिकाणी आपण पाहतोय जर चेंडू या ठिकाणी असते तर कल्पेशाला मात्र थांबावंच लागलं असतं खेळपट्टीवर. त्याचं कारण या स्पर्धेचा रूल्स आहे की ज्या पद्धतीने मात्र यष्टीरक्षकाने क्वचितच चुकी केली तर त्याचं मात्र या ठिकाणी धाव घेण्यासाठी तुम्हाला परवानगी दिली जाईल. तर 27 धावा
वरती आपण पाहतोय पहिला डाव या ठिकाणी समाप्त झालेला आहे, दुसऱ्या डावाला मात्र सुरुवात होईल. तत्पूर्वी आपण टॉस बॉक्स कडे वळणार आहोत. धावसंख्या झालेली आहे ती 27-27. पाणी मला वाटतं स्टंप रोवण्यासाठी पाणी घेऊन जायचंय. प्रतिनिधीला मी विनंती करेन की स्टंप रोवण्यासाठी आपण पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करा. सन्माननीय संजूबाई यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक होणार आहे, त्यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. सन्माननीय संजूबाई यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होती आहे. टेल असा कॉल येतोय यंगस्टर पापडीकडनं आणि हेड आला आहे. मान्यवरनं विनंती असेल म्हण व्ही आय पी कक्षामध्ये स्थानापन हवं. नाणेफेक जिंकली आहे, नाणेफेक जिंकून निर्णय काय असेल? बॉलिंग करायचं, क्षेत्ररक्षण करायचं आहे. बॉलिंग अटॅक तर स्ट्रॉंग आहे, या स्ट्रॉंग बॉलिंग अटॅक बरोबर किती धावांपर्यंत रोखायचं आहे? तेच नेहमीप्रमाणे आपलं 30 धावांच्या आत 30 पर्यंत रोखायचं आहे. यावेळी संघात काही बदल आहे की तोच संघ कायम असेल? नाही, तोच संघ कायम आहे. शुभेच्छा असतील. नाणेफेक हरलाय, नाणेफेक जिंकले असते तर निर्णय काय असतं? मी सुद्धा क्षेत्ररक्षण केलं असतं, मात्र यावेळी फलंदाजी करावी लागते. एक स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप समोर जायचंय, तर किती धावांपर्यंत पोहोचायचंय? आम्ही 50 धावांचं टार्गेट घेऊ. 50 पर्यंत पोहोचायचंय. काही बदल यावेळेस केला गेलाय की तोच? एकच प्लेअर बदल, शुभम बॅट्समॅन वाढवलाय. आणि त्याच्या बदली कोण बाहेर जातो? ऑडी गोन्सालविस. ऑडी गेलाय आणि ते दुसऱ्या ठिकाणी खेळण्याकरता गेले, तर हा एक बदल केला गेलाय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय नाशिक संघानं आणि निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. तर दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. पहिल्या इनिंग मधनं दहा फलकावर फलंदाज निष्प्रभ ठरलेत. 27 धावा एकंदर लावल्या गेल्यात, 28 धावांचं आव्हान पहिल्या षटकाकरता बॉलिंग मार्कवर येतोय गोलंदाज. सूरज यावेळेस बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सूरज राय कशा पद्धतीनं गोलंदाजी करेल, सूरज राय मार्फत कशा पद्धतीने मारा केला जाईल या षटकातील पहिला चेंडू गोलंदाज सूरज मार्फत. हा चेंडू अतिशय सुरेख पद्धतीने फिनिश लेंथ चा वापर यावेळेस केला गेला. एक डॉट चेंडूची सांगता यावेळेस केली गेली इष्टांच्या मागे. कल्पेश म्हात्रे याच्याकडनं अप्रतिम कलेक्शन. या डॉट चेंडू बरोबरच या षटकातील पहिला चेंडूचा खेळ संपला. या पहिल्या चेंडू नंतर धाफलक 0 या धाफलकावर आहे आणि लो स्कोरिंग सामना आहे, त्यामुळे अचूक लाईन आणि अचूक लेंथच्या तहत गोलंदाजी करावी लागेल. वन्स अगेन चेंडू हवेत आहे, विकेट मिळण्याची शक्यता. कल्पेश म्हात्रे चेंडू खाली आणि एक सहज सोपा झेल विकेटचं पतन. विकेट क्रमांक एक पहिला हादरा, पहिल्या विकेटचं पतन, पहिला गडी तब्बूच्या आसऱ्याला.
यावेळी मात्र गाण्याची फरमाईश मुबारक कडनं होती. दोन चेंडूचा खेळ संपला आणि दोन चेंडू नंतर शून्य ही धावसंख्या दाखल कावर पाहायला मिळते. सज्ज होतोय बॉलिंग मार्क वरनं पुन्हा एकदा गोलंदाज सूरज राई आपल्या षटकातील पुढचा चेंडू हाताळण्याकरता. सिद्दीक यावेळी स्ट्रायकर हिट करणं खूप महत्वाचा झेल, मात्र क्षेत्ररक्षकानं यावेळेस चेंडूपर्यंत पोहोचला नाही. पुन्हा एकदा संधी असू शकते का? नाही, दोन धावा त्या चेंडूवर मिळतील आणि या दोन धावांनी धावफलक दोन वाढते आणि दुहेरीने वाढून पुढे सरकून जाऊन पोहोचतंय ते दोन या धावसंख्येवर. या सामन्याला एका हाती आपल्या खिशात घालू शकतो असा फलंदाज आहे जो मैदानामध्ये आलाय. आणि सादिक आणि सुयोग वैती ही जोडी खूप महत्वाची आहे. सुयोग वैती कित्येक वर्षाचा या टेनिस क्रिकेटचा अनुभव त्याच्याही पाठीशी आणि सादिक हा एक अनुभवी खेळाडू आणि दोघांकडनं सातत्यानं चांगलं क्रिकेट खेळलं गेलंय. महत्वाची जोडी मैदानामध्ये. यावेळेस हा चेंडू टप्पा खाऊन उजव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर निघतोय. वाईड चा इशारा आला, अतिरिक्त धावेनं थफलकात वाढ झाली. थफलक एकेरीनं पुढे सरकून जाऊन पोहोचतोय ते तीन या धावसंख्येवर. सुयोग वैती एक अप्रतिम खेळाडू या टेनिस क्रिकेट विश्वात. एक शतक ही त्याने झळकवलंय. यावेळेस चेंडू हवेत आहे. करेश म्हात्रे जीवाच्या आकांतानं चेंडू मागे धावतोय, मात्र चेंडू टप्पा खाऊन डिक्लरेशन झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. दोन धावा यावेळेस मिळतील आणि दोन धावांनी धाफलक वाढलंय आणि दुहेरडे वाढून पुढे सरकून जाऊन पोहोचतोय ते पाच या धावसंख्येवर. या षटकातील पाहता पाहता जर आपण पाहिलं तर चार चेंडूचा खेळ संपला आणि चार चेंडू नंतर पाच धावा एकंदर धाफलकावर. प्रयत्न होतोय विकेट्स मिळवण्याचा, कारण एकमेव पर्याय या सामन्यात जर मयूर स्पोर्ट्स इंबूर या संघाला आपला वान कायम ठेवायचं आहे तर मग विकेट्स हा एकमेव पर्याय त्यांच्या समोर आहे. विकेट्स जर मिळाल्या तर आणि तरच या सामन्यात ते उभे राहू शकतात, या सामन्यात ते तग धरून राहू शकतात. कारण हे फलंदाज असे आहेत जे शेवटच्या क्षणापर्यंत जर उभे राहिले तर निश्चित रूपानं हा सामना संपवतील. सज्ज होतोय बॉलिंग मार्कवरनं गोलंदाज. हा चेंडूवर मोठ्या फटक्याचा प्रयत्न, मात्र डिक्लरेशन झोन आहे त्या क्षेत्रात. दोन धावा मिळतील आणि या दोन धावांनी धाफलक दोन वाढतं आणि दुखेरीनं पुढे सरकून जाऊन पोहोचतंय ते बरोबर सात या धावसंख्येवर. या षटकाचा जर विचार केला तर या षटकातील पाच चेंडूचा खेळ संपला आणि या पाच चेंडूपैकी तीन चेंडूवर तीन दुहेरी आणि एक चेंडू वाईड अशा एकूण सात धावा आल्यात. ज्या सरासरीनं फलंदाजी करायची आहे ते सरासरीच्या धावा तर येतात, कारण प्रत्येक षटकाकडे एक सात धावांची गरज आहे आणि ते सात धावा यावेळेस धाफलकावर लागला गेला. सज्ज होतोय पुन्हा एकदा सूरज आपल्या बॉलिंग मार्कवरनं. हा चेंडू अप्रतिम पद्धतीनं निरीक्षक कल्पेश म्हात्रेकडनं निसटला, डॉट बॉलच्या स्वरूपानं निघून गेला आणि या डॉट बॉल बरोबरच पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाफलक जर पाहिलं तर धाफलकावर धावा लागला गेल्यात. त्या एक बाद सात धावा ज्या सरासरीनं फलंदाजी करायची आहे. प्रत्येक षटकाकडे सात धावांची गरज आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, दुसऱ्या षटकात यावेळेस बॉलिंग मार्कवर कोणाला आणलं जाईल, कोण येईल बॉलिंग मार्कवर, कशा पद्धतीने मारा केला जाईल, कशा पद्धतीने रोखण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण सात धावा या पहिल्या षटकात खर्च केल्या गेल्यात. एक विकेटचं पतन झालं, एक गडी मितेश जो बाद झालाय शून्य या धावसंख्येवर. डक या धावसंख्येवर त्याला तंबूत परतावा लागलाय. दुसरं षटक हाताळण्याकरता बॉलिंग मार्कवर येतोय गोलंदाज उमेश. बघूया कसा मारा करेल, किफायती ठरेल की या सामन्यावर फलंदाज आपलं वर्चस्व प्रस्थापित करू शकतील. निर्णायक क्षण आहेत या सामन्याचे. मित उमेश यावेळेस बॉलिंग मार्कवरनं आणि स्ट्रायकर हिंडकडनं एक प्रतिभासंपन्न खेळाडू ज्याच्या खेळीनं ज्याने कामे कायम प्रभावित केलंय असा एक खेळाडू सुयोग वैदी. सुयोग वैदी यावेळेस फलंदाजी करण्याकरता सज्ज झालाय स्ट्रायकर हिंडकडनं. पुढचा चेंडू सुयोग वैदी करता. यावेळेस चेंडूला फक्त पाहिलंय, सोडून दिलंय. पंच इशारा करतात एका अतिरिक्त चेंडूचा वाईडचा, ज्या वाईडनं धाफलकात वाढ होती. धाफलक एकेरीनं पुढे सरकत्याने जाऊन पोचते आठ धावांवर.
नियंत्रित मारा निश्चित रूपाने करावा लागेल. नियंत्रित मारा केला तर आणि तरच या सामन्यात हवी होण्याची संधी असेल, कारण बँक बॅलन्स कमी, खूप कमी टोटल धाफलकावर लागली गेली. सज्ज होतोय गोलंदाज पुनश्च एकदा. यावेळेस मोठ्या फटक्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक दुरून चेंडूवर झेपवण्याचा प्रयत्न करतोय, मात्र श्याम मात्र यावेळेस वेगाला चेंडूवर आला आणि चेंडूला फील्ड केलं, त्यावर एक धाव मिळते. ज्या एकेरी धावेनं धाफलक वाढते आणि एकेरीनं पुढे सरकून जाऊन पोचतोय ते 9 या धावसंख्येवर. पहिला चेंडूचा खेळ आता मात्र पूर्ण झालाय, कारण पहिला चेंडू अतिरिक्त टाकल्यानंतर सुयोग वैतीनं त्याची पहिली इनिंग, त्याची इनिंगची सुरुवात केली एकेरी धावेनं. एक सिंगलनं डावाची सुरुवात करतोय आणि या सिंगलनिशी संघ जाऊन पोचलाय तो 9 या धावसंख्येवर. यानंतर एक रंगतदार सामना असणार आहे, कारण नाशिक हा संघ दुर्हात करणार आहे तो एक स्टार पापडी या संघाला. एक स्टार पापडी आणि नाशिक या दोन संघादरम्यान लढत होईल. यावेळेस एक प्रतिम चेंडू, पेस चांगला होता आणि चांगला पेस बरोबर बाउन्स चांगला होता, आपटून टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला गेला आणि फ्लाईट देण्याचा प्रयत्न यावेळेस यशस्वी होतोय. सज्ज होते बॉलिंग मार्कवरने गोलंदाज पुनश्च एकदा. वन्स अगेन बाउन्स करण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेस अतिरिक्त बाउन्स. पंचांनी इशारा केलाय की हा वाईट चेंडू आहे, हा अतिरिक्त चेंडू आहे आणि या वाईट बरोबरच धावसंख्येत वाढ होईल. धावफलक एकेरीने वाढेल आणि पुढे सरकून जाऊन पोहोचेल ते डबल फिगर दुहेरीमध्ये 10 या धावसंख्येवर. तर षटकातील दोन चेंडूचा खेळ संपलाय आणि दोन चेंडूनंतर धाफलकावर 10 धावा लागल्या गेल्यात. अजूनही 18 धावांची तब्बल गरज आहे, उर्वरित 16 चेंडू आणि 18 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला गेलाय. सादिक करता हे मैदान खूप महत्वाचं आहे, कारण या मैदानावर त्याने एक चांगली इनिंग साकारली आणि यावेळी अष्टी उद्ध्वस्त केली. क्लीन बोल्ड फलंदाज सादिक यावेळीस बाद होऊन तंबूत रवाना. तर विकेटचं पतन होतंय आणि या विकेटच्या पतनानंतर एक नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय विकी. बघूया विकी कशा पद्धतीने खेळ करतोय, कशा पद्धतीने फलंदाजी करतोय, कारण विकीकडनं आता अशा केल्या जाऊ शकतात मधल्या फळीत तो सज्ज होतोय गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. एक तेज थर्रार चेंडू यावेळेस डॉट निघून जातो, एक निर्धाव चेंडूची सांगता होती. गोलंदाज मात्र आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतायत, वेगानं मारा केला जातोय आणि सज्ज होतोय गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. पुढचा चेंडू हाताळण्याकरता हा चेंडूवर मोठ्या फटक्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे आणि एक सहज सोपा झेल होतोय. विकेटचं पतन होतंय, विकेट नंबर 3 तिसरा हादरा. आता मात्र सामन्यात रंगत वाढेल, आता काहीतरी सामन्यात वेगळं घटण्याची शक्यता आहे, कारण 3 विकेट्सचं पतन केलं गेलंय. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि दुसऱ्या षटकातील आतापर्यंत जर विचार केला तर 5 चेंडूचा खेळ संपला आणि धाफलक 10 धावांवर, म्हणजे अजूनही विजयाकरता तब्बल 18 धावांची गरज आहे. 13 चेंडूचा खेळ बाकी आणि 13 चेंडूत 18 धावा, म्हणजे सामन्यात काहीतरी घडतंय. सामन्यामध्ये गोलंदाज आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतायत आणि हा शेवटचा चेंडू निर्णायक असू शकतो या षटकातला. जो शेवटचा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाईल आणि या शेवटच्या चेंडू नंतर काय घडेल काय बिघडेल ते पाहण्याला एक ठरणार आहे, कारण बॉलिंग मार्कवरनं सज्ज झालाय गोलंदाज उमेश, ज्यानं आतापर्यंत किफायती मारा केलाय, ज्याने आतापर्यंत 2 वाईट आणि 1 बॅटच्या स्वरूपाने अशा 3 धावा खर्च केल्या तोच उमेश आपल्या बॉलिंग मार्कवरनं. स्ट्रायकर एंडचा फलंदाज सुयोग वैती, प्रतिभा तर भरपूर या खेळाडूकडे.
यावेळेस एक चांगला फटका स्कूपचा वापर केला गेला आणि दोन धावा या त्या क्षेत्रात मिळवल्या. ज्या दोन धावांनी धाफलक वाढलं आणि दुहेरीने वाढून पुढे सरकून जाऊन पोहोचते ते 12 या धावसंख्येवर. उर्वरित 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 12 चेंडू 16 धावा सुयोग वैती सारखा एक फलंदाज मैदानामध्ये आहे, त्यामुळे ह्या धावा शक्य होऊ शकतात. मात्र गोलंदाजानं काहीतरी चमत्कारिक गोलंदाजी करणं गरजेचं आहे. एक चांगला मारा एक्स्ट्रा एफर्ट देणं गरजेचं आहे. एक्स्ट्रा काहीतरी करावं लागेल. काहीतरी अतिरिक्त जर एखादा गोलंदाज येतन काही करतोय तर निश्चित रूपाने या सामन्यावर कुरघोडी करण्याची एक संधी प्राप्त होऊ शकते. आणि त्या या सामन्यावर आतापर्यंत गोलंदाजीच्या माध्यमातून आणि आता फलंदाजीच्या माध्यमातून जेसीएम इलेव्हन संघ हवी आहे. गोलंदाजी अप्रतिम झाली जेसीएम इलेव्हन कडनं. गोलंदाजींनी त्यांनी पूर्णपणे प्रभावित केलंय आतापर्यंत प्रेक्षकांना. आणि आता फलंदाजीनेही सुयोग वैद्य आपलं कशाप कौशल्य दाखवतोय. गोलंदाजीमधनं सुयोग वैद्यने फक्त एक धाव खर्च केली आणि आपल्या संघाला पहिल्याच षटकात यावेळेस बॉलिंग मार्गवरनं येतोय गोलंदाज करेश म्हात्रे. भुग्या करेश फलंदाजीमध्ये असफल ठरलाय, मात्र गोलंदाजीमधनं काय करतोय का, गोलंदाजीमधनं तो महत्वाची भूमिका बजावतोय का. स्ट्रायकर हिंटकडनं फलंदाजी करण्याकरता उभा असणार आहे फलंदाज राहुल आदवडे. राहुल आदवडे निर्णायक खेळाडू असू शकतो या सामन्यातला. आणि राहुल आदवडे क्षेत्ररक्षण न्याहाळतोय. क्षेत्ररक्षण न्याहाळून फलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय, कारण राहुल आदळवेल याला माहिती आहे की हा सामना जर संपवायचा आहे तर मग आपल्याला एक चांगली खेळी करणं गरजेचं आहे. बारा चेंडू आणि 16 धावा. करेश म्हात्रे बॉलिंग मार्कवरनं सज्ज होतोय. करेश म्हात्रे आणि राहुल आदवडे या दोघांमधला खेळ. पहिला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल होईल का आणि होतोय. एक महत्वाची विकेट यावेळी मिळते करेश म्हात्रेला. राहुल आदवडे आपला भोपळा आहे ना फोडता डक्क. 0 या धावसंख्येवर बाद होऊन तंबूत परत. नवीन फलंदाज नितीन सोमन मॅन फ्रॉम शिरवली. एक अप्रतिम खेळाडू नितीन सोमन सातत्यानं सरळ बॅटनं धावा घेणारा खेळाडू सज्ज होतोय बॉलिंग मार्कवरनं गोलंदाज. यावेळी सुयोग वैतीनं आपला क्लास दाखवला. एक अप्रतिम फटका गॅप शोधला आणि दोन धावा त्या क्षेत्रात मिळतील डिक्लरेशन झोनच्या. या दोन धावांनी धाफलक वाढलंय आणि दुहेरीनं वाढून पुढे सरकून जाऊन पोहोचतंय ते 14-14 या धावसंख्येवर. सुयोग वैद्य एक असा फलंदाज आहे ज्याला माहिती हा सामना आपल्याला घेऊन जायचा आहे. आणि 10-14 उर्वरित 10 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. करेश म्हात्रे ज्याने आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ केला आणि तिसऱ्या चेंडू करता सज्ज होणार आहे. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी या चेंडूवर गोलंदाज करेश म्हात्रे मार्फत केली जाते. करेश म्हात्रे षटकातील तिसरा चेंडू घेऊन स्ट्रायकर हिंटचा फलंदाज सुयोग वैती करता. यावेळेस हा चेंडू पुनश्च एकदा त्याला खेळून काढला. डिक्लरेशन झोनच्या दिशेनं वाटचाल करतो. एक धाव मिळतो दुसऱ्या धावेकरता धावलं जात आहे आणि दोन धावा त्या क्षेत्रात मिळत आहेत. आणि या दोन धावांनी धाफलक वाढते आणि दुहेरीनं वाढून पुढे सरकून जाऊन पोहोचतंय ते 16-16 या धावसंख्येवर. सुयोग वैती हा एक लेदर क्रिकेट मधला एक चांगला खेळाडू आहे आणि हिट वन असा इशारा येतोय. करेश म्हात्रे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेस हा चेंडू खेळला गेलाय. श्याम चेंडूवर झेपावतोय आणि फील्ड करेल तोपर्यंत एक धाव च्या एकेरी धावेने धाफलक वाढले आणि एकेरीने वाढून पुढे सरकून जाऊन पोहोचते ते 17
17 धावसंख्येवर षटकातील 4 चेंडूचा खेळ संपतो. इथं उर्वरित 8 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. नितीन सोमन स्ट्रायकर एंडकडनं, नितीन सोमन हा सुद्धा सरळ बॅटनं तंत्रशुद्ध फलंदाजी करणारा फलंदाज आहे. नितीन सोमननं आतापर्यंत कित्येक चांगला इनिंग साकारल्यात, ज्या प्रत्यक्षात आम्हीही पाहिल्यात, त्यामुळे नितीन सोमन याच्यावर एक विश्वास दर्शवला जाऊ शकतो. नितीन सोमनचा चेंडू हवेत आहे, हा कॅच महत्वाचा असू शकतो आणि घेतला गेलाय. एक सुपर्ब झेल यावेळेस स्वीकारला गेला आणि बाद होत आहे. यावेळेस नितीन सोमन 0 या धावसंख्येवर बाद होतोय. यावेळेस दर्शवतोय की क्षमस्व की थ्रो केली, उत्साह होता आणि जोश आणि उत्साहाच्या भरात ती फिक्की केली गेली जी नितीन सोमन धाव घेत असताना त्याच्या खांद्याला जाऊन लागला चेंडू, मात्र बाद होतोय. महत्वाच्या क्षणी एक विकेट मिळवून दिले करेश म्हात्रेनं आणि उर्वरित 7 चेंडू विजयाकरता 11 धावांची गरज आहे. 7 चेंडू 11 धावा सुयोग वाहिती जोपर्यंत मैदानात उभा आहे तोपर्यंत या धावा शक्य आहेत. विश्वास या खेळाडूवर, सर्वांनाच विश्वास असेल या मैदानावर. जे काही प्रेक्षक सामने पाहत आहेत त्यांना माहिती आहे की हा खेळाडू काय प्रतिभेनं आतापर्यंत खेळलाय, सातत्यानं चांगलं क्रिकेट त्याने खेळलंय. थोडी घाई करायची आहे, वेळ दबडायचा नाहीये. नवीन फलंदाज धनंजय मैदानामध्ये येतोय. 5 विकेट्सचं पतन झालंय करेश म्हात्रे बॉलिंग मार्कवर. वन्स अगेन नाईस स्ट्रोक बाय सुयोग वैद्य. मी म्हटलं होतं प्रतिभा या खेळाडूला आपण समोर चेंडू दिला तर तो षटकार मारेल आणि त्यानं तो मारलाय. त्यानं ते दाखवून दिलंय की मी हा सामना संपवू शकतो. या षटकारानं मात्र धावसंख्या 6 वाढली आणि या षटकारानं वाढून धावसंख्या पुढे सरकून जाऊन पोहोचते ती 23 रन्स ऑन बोर्ड, 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. दिशा एंटरप्राइजेस चे सर्वा सन्माननीय समीर कडुलकर यांचं इथं आगमन होतंय. हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्गावर येतोय धवल सोलंकी. बघूया 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. स्ट्रायकर इनकडनं धनंजय असणारे क्षेत्ररक्षणामध्ये काहीतरी व्यूहरचना आखायची आहे. या अनुषंगानं 2 दिग्गज खेळाडू जवळ येत आहेत. अशरफ मंसुरी इथे येतोय, त्याचंही हार्दिक स्वागत. तर शेवटचं षटक निर्णायक षटक ज्यामध्ये 5 धावा 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. या कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल, कशा पद्धतीने मारा केला जाईल, कशा पद्धतीने रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. धवल आपल्या बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू हवेत आहे, मयूर येतोय चेंडू खाली आणि एक सोपा झेल पकडला जातो. विकेटचं पतन होईल, पहिल्या चेंडूवर विकेट मिळते. उर्वरित 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. सामना अजूनही संपलेला नाहीये, या सामन्यात अजूनही खूप काही व्हायचं बाकी आहे. 5 चेंडू आणि 5 धावा.
मॅच सोडले मॅच. सुयोग वैतीला जीवदान देणं म्हणजे शेवटच्या चेंडूवर सहा धावांची गरज असली तरी सामना संपू शकतो. तीन चेंडू त्या खेळ संपलाय. या तीन चेंडू नंतर धाफलक जाऊन पोहोचलंय ते 25 धावांवर. अजूनही सामना निर्णायक स्टेज मध्ये, अजूनही काहीही घडू शकतं. एकदा या सामन्याकरता टाळ्या आल्या पाहिजेत. लो स्कोरिंग सामना कसा झाला पाहिजे ते या सामन्यानं दाखवून दिलाय. तीन चेंडूत तीन धावांची गरज आहे. तब्बल फक्त 28 धावा धाफलकावर होत्या आणि चार षटकात 28 धावाही करताना नाकीनवालेत. एकटा सुयोग वैती लढलाय. असा घेतो तीन चेंडूचा खेळ संपला. आणखी तीन चेंडूचा खेळ बाकी. या तीन चेंडू तीन धावांची गरज आहे. क्षेत्रक्षणामध्ये वारंवार काहीतरी बदल करायचा प्रयत्न करतायत. फलंदाजाला वारंवार काहीतरी संभ्रमामध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत. आणि ही रणनीती आहे. द्विधा मनस्थितीमध्ये आणण्याकरता हे सर्व केलं जातं. ही रणनीती आहे. ज्या रणनीतीच्या तहत गोलंदाजी होती आहे ती रणनीती ही तशीच आखली पाहिजे. गेम प्लॅन असला पाहिजे आणि तो गेम प्लॅन केला जातोय. धावा जरी कमी लागल्या तरी आपल्याला फाईट करायची, आपल्याला झुंजायचंय. या धावा आपल्याला सहजतेनं काढू नाही द्यायच्या. या धावांमधनंही आपल्याकरता विजयाचा एक छोटासा रस्ता आपल्याला शोधायचा आहे आणि त्या रस्त्याच्या साह्यानं आपल्याला विजयापर्यंत पोहोचायचं आहे. ही एक मोठी आशा मनामध्ये आत्मविश्वासानं लढतायत. सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा चेंडू हाताळण्याकरता अफजल स्ट्रायकर इंडिकडनं. हा चेंडू व्हाईटचा इशारा, अतिरिक्त धावेचा इशारा. दोन धावांची गरज आहे. अतिरिक्त चेंडू जसे पडत आहेत तस तस थोडीशी खुशी होते, थोडंसं मनामध्ये आनंदाचे लाडू फुटत आहेत जे सी एम 11 या संघाच्या. कारण त्यांना माहिती आहे ज्या धावा आपल्याला पाहिजेत त्या कशा येत आहेत, कुठून येत आहेत यावर लक्ष देण्यापेक्षा धावा येत आहेत हे महत्वाचं आहे. सज्ज होतंय बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू हाताळण्याकरता. निर्णायक आणि महत्वाचा सामना आहे. निर्णायक स्टेजमध्ये येतोय. प्रत्येक प्रेक्षकाच्या नजरा सामन्याकडे लागल्यात कारण त्यांना माहित आहे किती निर्णायक चेंडू हाताळले जात आहेत. वन्स अगेन पंचांशी वाद घालायचा नाही. पंच तुम्हाला वाईट देतात तसेच पंचांना जो काही वाटेल तो निर्णय पंच देतील. पंच आपल्या निर्णयावर ठाम असतील. पंचांनी जो निर्णय दिला तो निर्णय आपल्याला मान्य करावा लागेल. डॉट बॉल. दोन चेंडू दोन धावांची गरज. दोन चेंडू आणि दोन धावा. दोन चेंडू दोन धावांची गरज. सुयोग वैती झटतोय त्याला माहिती आहे काय झालं पाहिजे, काय व्हायला हवं. कारण सामन्याची अहमत, सामना खूप रंगतदार स्थितीत येतोय. प्रत्येक चेंडू गणिक उत्कंठा वाढतीय. आशा पल्लवित होत आहेत. एकदा पारड जड होतय जेसीएम 11 तर एकदा पारड जड होतय मयूर 11. अप्रतिम खेळ केलाय. अप्रतिम लढलेत. लढवय्यासारखे लढलेत. झुंज दिली. लो स्कोरिंग सामना कसा असला पाहिजे तर तो हासा रंगला पाहिजे. लो स्कोरिंग सामन्यात खेळ आहे क्रिकेटचा. विजय तर एका संघाचा शक्य आहे. कुणीतरी हारणार आहे, कुणीतरी जिंकणार आहे. आज जो जिंकणार आहे उद्या तो हारणार आहे. हे क्रिकेटमध्ये होतच राहणार. मात्र खेळ हा रंगतदार झाला पाहिजे. दिशा भरकटतोय. डावकुरे हाताच्या फलंदाजाला गोलंदाजी करणं रास येत नाहीये. व्हाईटचा इशारा. धाफलकात वाढ होतीये. धाफलक वाढतंय. जाऊन पोहोचतंय 27 धावा. दोन चेंडू आणि एक धाव. दोन चेंडू एक धाव. गोलंदाजी चांगली केली होती. मात्र तीन वाईट. बघा या सामन्यात काय घडलंय तर तीन वाईट केले. तर तीन वाईट चेंडूंनी आव्हान सोपं झालंय. जर चेंडू चांगले पडले असते तर कदाचित हा सामना आणखी कठीण होऊ शकला असता. सज्ज होतय बॉलिंग मार्कवर. यावेळेस ती एक धाव
वाईड आणि विजयी होतोय यावेळेस तो जेसीएम इलेव्हन संघाला त्याच्या तिसऱ्या फेरीकरता खूप खूप शुभेच्छा असतील. मयूर स्पोर्ट्स इंबूर, आपण या स्पर्धेत सहभाग नोंदवला, आपण आपला खेळ दाखवला, आपण आपलं कशा कौशल्य दाखवलं, आपण या स्पर्धेत जो काही लढवय्या खेळ दाखवला त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. सामना तर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सुयोग वैद्य, आपण मंचावर यायचंय आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट आपण स्वीकारायचा आहे, तो घालून आपल्याला पुढच्या सामन्यात खेळायचा आहे. कल्पेश म्हात्रे आपल्याला विनंती असेल आपण मंचावर यायचंय, आयोजकांच्या वतीने आपल्याला विनंती आहे की आपण मंचावर यायचंय. एक नवा सामना येतोय, दोन मोठे संघ बलाढ्य संघ पुनश्च एकदा आमने सामने होण्याकरता सज्ज होत आहेत. दोन संघांमधला हा एक जबरदस्त लढा पुनश्च एकदा आपण पाहणार आहोत. एका बाजूला नाशिकचा संघ असणार आहे आणि नाशिक संघ दोन हात करण्याकरता सज्ज झाला आहे तो यंगस्टार